नमस्कार, कृष्णाई रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पारंपरिक ऐरोळ्या। ऐरोळ्या हा एक गोड पदार्थ आहे जो गव्हाच्या पिठाने आणि चण्याच्या पिठाने बनवला जातो। त्यामध्ये नारळाचं दूध आणि गूळ ॲड केला जातो। चला तर पाहूयात रेसिपी। इथे आपण दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत, म्हणजे एक नारळ आपण घेतलेला आहे। तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता। आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता आपण पहिले काय करणार आहोत, छोटे छोटे तुकडे कापून घ्यायचे आहेत आपल्याला खोबऱ्याचे व्यवस्थित। आणि ते कापून झाल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। जास्ती पाणी ॲड करायचं नाही आहे। खोबऱ्याचं आपल्याला जाडसर असं दूध काढून घ्यायचं आहे, त्यामुळे मिक्सरला आपण हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। पहिले चला तर पाहूयात काय काय साहित्य लागणार आहे ते। इथे आपण एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे आपण अर्धा बाऊल चण्याचं पीठ घेतलेलं आहे। चमचाने तुम्ही बघायला गेलात तर 3 चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 बाऊल आपण कापून घेतलेलं आहे गूळ, तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे आपण थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 चमचा आपण वेलची पावडर घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ। आता मगाशी जे आपण खोबरं कापून घेतलं होतं ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याचं दूध काढून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण पातेल्यामध्ये गाळणी ठेवलेली आहे आणि व्यवस्थित दूध काढून घेतो आहोत। आपण जास्ती पाणी घालून बिलकुल खोबरं वाटलेलं नाही आहे, नाही तर मग ते दूध पातळ येणार आहे। कारण की जर आपण जाड दूध ठेवलं नारळाचं त्याची चवच मस्त लागणार आहे ऐरोळीला। आता आपण हे सर्व दूध काढून घ्यायचं आहे। आता इथे आपलं सर्व दूध नारळाचं काढून झालेलं आहे। यातलं आपण थोडंसं काढून ठेवणार आहोत अर्धी वाटी दूध, कारण की आपण यामध्येच पीठ भिजवणार आहोत, त्यामुळे पीठ पातळ होऊ नये म्हणून आपण आधी काढून घ्यायचं आहे। वाटलं तर आपण ते दूध त्यामध्ये नंतर ॲड करणार आहोत। आता जे पातेल्यामध्ये उरलेलं दूध आहे त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड केलेलं आहे। आता तो गूळ जो आहे तो व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, विरघळून घ्यायचा आहे। आता इथे व्यवस्थित गूळ मेल्ट झालेला आहे, त्यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं आहे। त्याचबरोबर आता आपण त्यामध्ये चण्याचं पीठ घालणार आहोत आणि आता आपण गव्हाचं देखील पीठ यामध्ये ॲड करणार आहोत। त्याचबरोबर जी आपण 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे ती देखील यामध्ये स्वादासाठी ॲड करायची आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं नारळाच्या दुधामध्ये आणि गुळामध्ये। आता इथे आपलं व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे, पण याची जी कन्सिस्टन्सी आहे, याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जाड वाटतं आहे मिश्रणाचं। त्यामुळे आपण अर्धी वाटी जे दूध मगाशी काढून ठेवलं होतं त्यातलं आपण थोडंसं ॲड करणार आहोत यामध्ये आणि व्यवस्थित परत सगळं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये चिमूटभर खायचा सोडा ॲड करणार आहोत, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता तुम्ही बघू शकता आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। आता हे जे पीठ आहे ते आपण रेस्ट करण्यासाठी 10 ते 15 मिनटं ठेवणार आहोत। आता इथे 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि आपली कन्सिस्टन्सी पण बरोबर आहे, चमच्याने लगेच पडतं आहे आपलं पीठ। इथे आपण तूप घेतलेलं आहे, ऐरोळी तुपामध्ये भिजेल इतकंच आपण तूप घेतलेलं आहे तळण्यापुरतं। आता तुम्ही इथे बघू शकता आपण चमचामध्ये बॅटर घेतलेलं आहे आणि आपण ते तुपामध्ये ॲड करतो आहोत। बिलकुल आपण तुपामध्ये बॅटर पसरवत नाही आहोत, ते स्वतःहूनच पसरतं आहे।
आपण एका वेळेस या पॅनमध्ये 3 ऐरोळ्या करणार आहोत, कारण की ऐरोळ्यांना जरा थोडीशी जागा लागते तळण्यासाठी, ते नाही तर एकमेकांना चिटकू शकतात, त्यामुळे तुम्ही एका पॅनमध्ये 3-4 करू शकता ऐरोळ्या. आणि ऐरोळ्या तळताना आपण एक लक्षात घ्यायचं आहे की आपण हळू गॅसवर म्हणजेच स्लो फ्लेमवर आपण ही ऐरोळी शिजवत ठेवणार आहोत, तळणार आहोत. आता इथे ऐरोळ्यांची एक साईड झालेली आहे, आता आपण उलटून घ्यायची आहे ऐरोळी, पण तेव्हा आपण 2 चमच्याची मदत घेणार आहोत, कारण की ज्या ऐरोळ्या आहेत त्या थोड्याशा नाजूक असतात, त्या तुटू शकतात, त्यामुळे आपण अलगद हाताने दुसरी साईड करून घेणार आहोत आता. आणि आता ती आपण शिजवून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता ऐरोळ्या रेडी झालेल्या आहेत, मस्त दिसत आहेत अगदी. आता आपण काय करणार आहोत, यामधलं तूप नितरून घेणार आहोत, थोडंसं प्रेस करायचं आहे चमच्याने आणि ऐरोळी काढून घ्यायची आहे डिशमध्ये. मस्त झालेली आहे, बघू शकता किती छान रंग चढलेला आहे त्यावर. परत एकदा पाहणार आहोत आपण कशा पद्धतीने आपण ऐरोळ्या तुपामध्ये सोडलेल्या आहेत त्या, बघू शकता. एकदाच आपण चमच्याने बॅटर ॲड करणार आहोत, बिलकुल पसरवणार नाही आहोत. आणि हळू गॅसवर तुपामध्ये त्यांना होऊन द्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. यासाठीच आपली पिठाची कन्सिस्टन्सी प्रॉपर हवी, जास्ती पातळ असेल तर मग ते तुपामध्ये पसरणार आणि जाड असेल तर ते तुपामध्ये पडणंच थोडंसं कठीण आहे. आता आपली एक साईड झालेली आहे, आता आपण दुसरी साईड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण चमच्याने उलटून घेणार आहोत. सो अशा प्रकारे इथे आपले ऐरोळ्या रेडी झालेले आहेत, मस्त यम्मी क्रिस्पी दिसत आहेत एकदम, कलर तर एकदम भन्नाट दिसतो आहे. नक्की घरी ट्राय करून बघा ऐरोळ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत, त्याचबरोबर कमेंट करून कळवा कसा वाटला व्हिडिओ. सबस्क्राईब करा चॅनलला, नक्कीच विसरू नका सबस्क्राईब करायला, म्हणजे जेव्हाही आमचे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला कळतील. त्याचबरोबर आम्हाला इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. धन्यवाद.